नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, सातपूर, अंबड या विभागातील 21 कारखान्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न, थकलेले पगार मिळणे, कमी केलेल्या कामगारांना कामावर घेणे, किमान वेतन देणे, मंदीच्या नावाखाली कमी केलेल्या कामगारांना बेरोजगार भत्ता देणे आणि कामगारांच्या सुरू असलेल्या संपावर चर्चा करून मार्ग काढणे आदी प्रश्नांसंदर्भात सीटूच्या वतीनं कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी सीटूचे राष्ट्रीय उपायुक्त कॉम्रेड डीएल कराड, जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, सेक्रेटरी कॉम्रेड संतोष काकडे, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, कॉम्रेड एनडी सूर्यवंशी, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड कल्पना शिंदे, संजय पवार आदींसह कामगार वर्ग सहभागी झाला होता. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.